नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं की सरकार नैसर्गिक शेतीला चालना देत आहे ते म्हणाले की लहान शेतकऱ्यांसाठी पीक ए मृदा आरोग्य कार्ड किसान क्रेडिट कार्डचा प्रसार वाढवण्याबरोबरच सरकारने पशुपालक आणि मच्छीमारांनाही पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेशी जोडले आहे मुर्मू म्हणाले की भारत एकीकडे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे आणि दुसरीकडे नॅनो एरियासारखे आधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे नुकसान भरपाईच्यात अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातील बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे नीरा देवघर प्रकल्पामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी बावीस गावांना पाणी मिळणार आहे याबरोबरच फलटण माळशिरस तालुक्यातील सुमारे चोवीस हजार पाचशे वीस हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे सातारा खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील बरीचशी गावे ही सिंचनापासून वंचित आहेत या गावाचा समावेश नजीकच्या सिंचन योजनेत करणे अथवा या गावांना नवीन सिंचन प्रकल्पातून पाणी देण्यासाठी फेर सर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भामध्ये बैठकीत दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यावेळी सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकते असे मानले जात आहे वाढत्या महागाईबरोबरच शेतकऱ्यांच्या खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अर्थसंकल्पात पी एम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करून सरकार शेतकऱ्यांना भेटवस्तू देऊ शकेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे माझ्या सरकारच्या प्राधान्यक्रमात देशातील अकरा कोटी शेतकरी आहेत हे छोटे शेतकरी अनेक दशकापासून सरकारच्या अग्रक्रमापासून वंचित होते आता त्यांना मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जात असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं की भारताचे अन्नधान्य उत्पादन दोन हजार एकवीस बावीसमध्ये विक्रमी तीनशे पंधरा पॉईंट सात दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल पी एम किसान अंतर्गत अकरा पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ए आय एफ अंतर्गत कापणीनंतर समर्थन प्रकल्प आणि सामुदायिक शेतीसाठी तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयेची आर्थिक मदत अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात प्रारंभ झाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार शिक्षण मंत्री डी व्ही केसकर मंत्री उदय सामंत उपस्थित होते शेतकरी मासिक महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तका व पोस्टरचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण झाले पौष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी प्रोत्साहन आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासन आग्रही त्या त्या आहे त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी दोनशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्यातून तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य केले जाईल याद्वारे पीक उत्पादन विक्रीची मूल्य साखळी विकसित होऊन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्त्वाचे पाऊल ठरेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा